हे जे पुस्तक आज सायबर सुरक्षा म्हणून मी धुळे जनतेसमोर आणलेलं आहे, त्या पुस्तकाविषयी मी एवढं सांगू शकेल की हे पुस्तक मी जसे आपले भारताचे जे सैनिक असतात ते आपली सुरक्षा करतात आणि आपली किंवा आपल्या डेटाची, आपल्या टेक्नॉलॉजीची, आपले व्हॉट्सअप फेसबुक अकाउंटची सुरक्षा कशा प्रकारे करावी त्या अनुषंगेने मी हे पुस्तक लिहिलं आहे. प्रत्येक पालकांना, शिक्षकांना आणि सर्वसामान्य नागरिकांना जे डेली फेसबुकवर फसवणूक होते किंवा व्हॉट्सअपवर फसवणूक होते, बँक फ्रॉड्स असतात किंवा मुलांमुलांमध्ये जे क्राईम होतात त्याला सायबर बुलिंग असं म्हटलं जातं, जे आपण एखाद्या व्हॉट्सअपवर काही कोणाला बदनामी केली किंवा कोणाला वाईट बरं वाईट काही बोललं त्याला सायबर बुलिंग म्हणतात, या संदर्भात ही पुस्तकात लिहिलेलं आहे. आणि महिला व मुलींसाठी जे हिडन कॅमेरे असतात, जे चेंजिंग रूममध्ये हिडन कॅमेरे असतील, त्याच्याकडनं सुरक्षा कशी ठेवावी या सुरक्षेबद्दलही या पुस्तकात, आपल्याला काळजी कशी घ्यायची त्या संदर्भात या पुस्तकात लिहिलेलं आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातले पोलीस स्टेशन्स, ईमेल आय डी, त्यांचा ॲड्रेस, प्रत्येक सायबर सेलचं कुठं ॲड्रेस आहे, म्हणजे जेणेकरून इनकेस आपल्याबरोबर काही फ्रॉड झाला आहे, सायबर फ्रॉड, तर आपल्या कोणत्या पोलीस स्टेशनला कुठं कुठपर्यंत त्यांना मेल आय डी नंबर द्यावा त्याची माहितीही मी दिलेली आहे. हे फक्त बुक लिहिण्याचं एकच कारण आहे की मला आपले देशासाठी म्हणा किंवा आपले मी जिथे राहतो आहे तिकडच्या नागरिकांची सायबर सुरक्षा, सायबर अवेअरनेस हे सर्वात जास्त मस्ट आहे आजच्या तारखेत. आणि पालकांनी, मुलांनी व प्रत्येकांनी ही पुस्तक नक्की वाचावी अशी माझी इच्छा आहे. सर, हे मराठी आवृत्ती पण येणार आहे का? याची मराठी एडिशन काही महिन्यानंतर येणार आहे, तर त्याची लवकरात लवकर. आणि माझे हे पुस्तक आपल्याला ॲमेझॉन, बुक गंगा आणि धुळ्यातमध्ये आपल्याला, माझा ऑफिसचा ॲड्रेस आहे चेंबर नंबर 213 डिस्ट्रिक्ट कोर्ट कंपाऊंड स्टेशन रोड धुळे, आणि प्रत्येक बुक स्टॉलवर, जसं गरुड वाचनालय आहे आणि देवपूरमध्ये एक बुक स्टॉल आहे, तिथेही माझे पुस्तक अवेलेबल आहे.